रग रग में पुणे सिटी, रग रग में, रग रग में। रेडिओ सिटी 91.1 तुम्ही ऐकताय शशशौश नाली सोबत। आपलं पुणे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करतेय, त्या पद्धतीने डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे। खूप छान वाटतं ही गोष्ट ऐकून, पण त्याचबरोबर विचारांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत काय, तिथे मात्र आपण अजूनही खूप म्हणजे खूप मागे आहोत। आपल्या पुणे शहरात देखील अजून अशा मुली आहेत ज्यांना व्हर्जिनिटी टेस्ट कौमार्य चाचणीला जे आहे ते फेस करावं लागतं, आणि त्यामध्ये जर त्या फेल झाल्या तर मग त्यांचं आयुष्य हे नरकापेक्षा काही कमी नसतं। आणि याच प्रकाशा प्रथा बंद व्हाव्यात म्हणून वैशाली राजू भांडवलकर नावाची माझी मैत्रीण आहे, ती काम करते बालविवाह प्रतिबंध कृती समितीसाठी, राज्याची समन्वयक आहे, भटके मुक्त जमाती यांच्या विकासासाठी सुद्धा ती काम करते, आणि तिच्याशीच खास गप्पा होणार आहे याच विषयासंदर्भात। जिकडे सगळा समाज एका गोष्टीला समर्थन करतोय, तिकडे एक मुलगी आणि तिचे काही मित्र प्रथा बंद व्हावी म्हणून प्रयत्न करतात। सो नुकतीच तुझ्याकडे एक अशी मुलगी आली होती जी 17 वर्षांची होती आणि तिचं 35 वर्षाच्या माणसासोबत लग्न झालं होतं, आणि त्यानंतर ती कौमार्य चाचणीमध्ये फेल झाली म्हणून तिच्यावरती अत्याचार सुरू झाले, तिच्या वडिलांकडनं पैशाची मागणी सुरू झाली, ती तुझ्यापर्यंत पोचली। आणि त्यानंतर मला जाणून घ्यायचं आहे की तिच्या ह्या केस बाबतीत आणि अशा प्रकारच्या मुलींच्या बाबतीत तू त्यांना न्याय मिळावा म्हणून जो प्रयत्न करते त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? सर्वप्रथम मी धन्यवाद देते तुम्हाला की इथं आपण फार महत्त्वाच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही आज चर्चा करण्यासाठी मला इथे बोलवलेलं आहे। निर्माण संस्थेच्या वतीने आम्ही बालविवाह ह्या मुद्द्याला घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करतो। वेगवेगळ्या जिल्ह्यातले संस्था संघटना मिळून आम्ही बालविवाह थांबवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये एक परिषद घेतली होती, आणि त्या दरम्यान एका मुलीने येऊन मला सांगितलं की पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका कंजारवाड समाजातल्या जस 10वी झालेल्या मुलीचा बालविवाह एका 35 वर्षीय मुलाबरोबर झालेला आहे, आणि तिचा दुसऱ्या दिवशी कोमरेची तिची परीक्षा झाली, आणि त्याच्यामध्ये ती कोमरेच्या परीक्षेमध्ये ती नापास झाल्यामुळे तिला दिवसभर खूप मारहाण झाली। तर एकंदरीत नंतर पुढे आणखीन हे कळलं की कोमरेची परीक्षेमध्ये ती नापास झाली, त्यामुळे तिच्या चरित्र्यावर खूप सारे संशय घेण्यात आले, आणि मग तुमच्या मुलीला आम्ही नांदवतो पण हुंड्याची मागणी जास्त करण्यात आली। म्हणजे तिथे 70,000 रुपयाची वराच्या कुटुंबियांकडून तीन गुन्हे तिथे झालेले, हा एक बालविवाह, दुसरं म्हणजे तिला मारहाण करणं, ही जी व्हर्जिनिटी टेस्ट करणं, आणि तिसरं म्हणजे हुंड्याची मागणी करणं। तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हेच दिसतं की एक तर ती बालविवाहाची पण विक्टीम आहे, प्लस तिला जात पंचायतीकडनं कोमरेच्या परीक्षा ला सामोरं जाणं आणि तो त्या पद्धतीने तिच्या जे आयुष्यातलं जे राईट टू प्रायव्हसी जे घटनेने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर खरं तर बाधा आणलेली दिसतीये। आणि तिसरी गोष्ट की डोमेस्टिक व्हायलन्स पण झालेला आहे, म्हणजे तिच्या आईवडिलांकडनं मारहाण, त्याचबरोबर सासरकडच्या लोकांचा असलेल्या संशयाच्या संदर्भात, चरित्राच्या संदर्भात सातत्याने बोलणं, तर अशा एकंदरीत ह्या परिस्थितीमध्ये ती मुलगी सध्याला तिच्या नवऱ्याकडे नांदतीये। पण मला सांग की मी या बाबतीत कायदा काय म्हणतो? ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जात पंचायतीच्या संदर्भात, म्हणजे कोमरेची परीक्षा बंद झाली पाहिजे ह्याला घेऊन आता महाराष्ट्र राज्याने सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण, म्हणजे जात पंचायतीच्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे किंवा अशा पद्धतीचं एक पॅरलल तुम्ही न्यायव्यवस्था चालवणं ह्याच्यावरच खरं तर बंधन आणलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आता अनेक ज्या काही घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत जात पंचायतीला घेऊन, त्याच्या संदर्भामध्ये आता गुन्हेही दाखल होताना दिसत आहेत। पण प्रामुख्याने आपण बघतो की समाज व्यवस्थेमध्ये खरं तर स्त्रीला हे दुय्यम स्थान आपण दिलेलं बघतोय, त्यामुळे खूप साऱ्या अनेक गोष्टींमुळे बालविवाहाचं प्रमाण पण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे मुलीला एक तर दुय्यम स्थानाने बघणं, तिचं लवकर मुलीला एक चूल आणि मूल ह्या चौकटीतच बघणं, आणि मग मुलीला एक वेगळ्या क्षेत्रात किंवा तिने स्वतःच्या पायावर उभं न राहता तिचं लग्न करून देणं हा एक पर्याय खरं तर प्रामुख्याने पुढे येताना दिसतोय। त्याच्यामुळे मागे अनेक कारणे, गरिबी आहे, असुरक्षता आपल्याला दिसून येते, मुलीवर आपल्या अन्य अत्याचार होणार नाही ह्याची थोडस एक भीती पालकांमध्ये असताना दिसतेय। रोजगाराच्या संदर्भात आपण बघतो की आई वडील रोजगाराला जातात, मग इतर मुलांना सांभाळायला कुणी नसतं केअरटेकर म्हणून, तर ह्या मुलींना खरं तर मुलांचा सांभाळ करण्यासाठी हे करताना आपल्याला दिसतं। बऱ्याच गैरसमज आहेत, त्यामुळे बालविवाह खरं तर प्रामुख्याने होताना दिसतात। आणि मला असं वाटतं की भटके मुक्तांमधले जे कंजारवाड समाज आहे ह्याच्यामध्ये कोमऱ्याची जी परीक्षा आहे ही अनेक वर्षापासून आलेली आहे, म्हणजे आज 21व्या शतकात जिथे आपण विज्ञानाची कास धरलेली आहे, आणि अशा ह्याच्यामध्ये खरं तर स्त्रीने स्वतःचं चरित्र सिद्ध करणं, आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा कोमरेची परीक्षा केली जाते त्याच्यामध्ये खरं म्हटलं जाते की हा माल खरा की खोटा, तुला दिलेला माल खरा की खोटा, म्हणजे
स्त्रीकडे एक वस्तू करण केलं जातं, ती एक वस्तू आहे आणि ती चांगलं ते आहे की नाही प्रोडक्ट हे सांगण्याची खरं तर हे, तर मला असं वाटतं एक तिचा अस्मितेचाच खरं तर अस्तित्वाचा प्रश्न आहे हा, आणि प्रामुख्याने की तिच्या स्वतःच्या शरीरावर तिचं स्वतःचं नियंत्रण नाही, तिने स्वतः काय करायला पाहिजे. आणि आपण विज्ञान युगामध्ये आहोत त्यामुळे आपल्याला बरंच माहिती आहे की स्त्रीची ज्या यौनीतला जो पडदा असतो तो काही प्रमाणामध्ये, काही मुलींना तो पडदाच नसतो, काही मुलींचा तो पडदा जाड असतो किंवा काही मुलींचा तो पडदा पातळ असतो. आणि जेव्हा शारीरिक संबंध केले जातात पहिल्यांदा त्यावेळेसच रक्तचा स्त्राव होईल ह्याची काय शाश्वती नसते. दुसरी गोष्ट आपण ही एक बघतो की कोमरेच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने लहानपणी मुली खेळतात, काही मुली स्पोर्टमध्ये असतात तर त्या दरम्यान खेळताना पडतात, तर त्यामुळे त्या मुलींच्या युनिटनं रक्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीच्या मुलींनी स्वतःचे चरित्र सिद्ध करणं ही खरं फार गंभीर्याची गोष्ट आहे. आणि मग पुन्हा असा प्रश्न उपस्थित राहतो पुरुषांच्या कोमऱ्याचं काय, त्यांनी त्याचे कशा पद्धतीने सिद्ध केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की प्रामुख्याने खरं तर हा प्रश्न सातत्याने बऱ्याच लोकांच्याही पुढे येतो की स्त्रीचं चरित्र सिद्ध करण्यासाठी कोमऱ्याची परीक्षा तर पुरुषांचं काय. पण मला असं वाटतं की हा स्त्री आणि पुरुषांच्या चरित्र सिद्ध करण्याचा मुद्दा नाहीये, तर खरं तर राज्यघटनेने आपल्याला स्त्री आणि पुरुष समानता मूल्य दिलेली आहे, ती जोपासण्याची खरं गरज आहे. इथली असलेली जी पुरुषी मानसिकता आहे ती एक बदलण्याची गरज आहे. कुणीही कोणाचं चरित्र सिद्ध करण्याची गरज नाहीये. आणि स्त्रियांना मला असं वाटतं की जी बंधनं दिलेली आहे तिच्या स्वतःच्या शरीराच्या संदर्भातली असेल, तिच्या मनाच्या संदर्भातली असेल, तर ही बंधनं कुठेतरी काढून टाकण्याची खरं तर काळाची गरज आहे. वैशाली, तू गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात काम करतेय आणि तू जेव्हा म्हणतेस की आम्ही इकडे हा ही गोष्ट बंद व्हावी म्हणून प्रयत्न चालेल, पण हा जो समाज आहे तो मात्र या गोष्टीचं समर्थन करतोय, त्यांना असं वाटतं की ही प्रथा बंद नाही व्हायला पाहिजे. सो कसं फाईट करतेस तू, इतकं सोपं नाही आहे काम. एकंदरीतच ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही जेव्हा काम सुरू केलं तर प्रामुख्याने आमचं असं म्हणणं होतं की जात पंचायतीचा हा जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजला आणि केसेस पुढे आल्या, आणि त्यावेळेस आम्ही महिलांनी सगळ्यांनी असा स्टँड घेतला की जात पंचायतीतील अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत त्याला छेद देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन उभा राहणं आणि आपला एक लढा उभा करणं गरजेचं आहे, कारण की त्या स्त्रियांच्या ह्या अस्मितेचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मग प्रामुख्याने पुढे आलं की की भटके मुक्तांमधल्या ज्या विमुक्त जमाती आहे की ज्यांना ब्रिटिशांनी क्रिमिनल म्हणून घोषित केलं गेलं आणि त्यांना आजही सवर्ण समाजाकडनं पोलिसांकडनं अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतं, त्यामुळे त्यांना इथली जी न्यायव्यवस्था राज्यघटनेने दिलेली आहे ती त्यांना न्याय देऊ शकत नाही, किंवा ती लोक त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल किंवा त्यांची तक्रार देऊ शकत नाही, कारण की त्या पद्धतीची व्यवस्था नाहीये. पोलीस ह्या लोकांना जिथे दिसतील तिथून ह्यांना पकडून ह्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. मग त्यामुळे ही जात पंचायत आज अस्तित्वात आहे. त्यामुळे मग आम्ही असं म्हणतो की जात पंचायतच ही खरं तर जाती निर्मूलन किंवा जाती ही जाती व्यवस्था घट्ट करण्याचं खरं तर काम करते. त्यामुळे जात पंचायत ही नष्ट झाली पाहिजे आणि ही जी काय जात पंचायतीचे जे फॉर्म्स आहेत ते जातीच्या विकासाच्या, त्या जमातीच्या विकासाच्या कामासाठी ह्यांनी खरं तर पुढे येणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही बघतो की खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रूढी परंपरा आहे. ह्याच्यामध्ये बालविवाहाचं रूढी परंपरा आहे, ह्याच्यामध्ये एक पुरुष अनेक स्त्रियांबरोबर लग्न करण्याच्या प्रथा आहेत, त्याचबरोबर हुंड्याची एक मोठी प्रथा दिसते आणि ते पण वेगवेगळ्या जमातींमध्ये. जसं आपण बघतो की कोलाटी ज्या कम्युनिटीतल्या महिला आहेत तर तिथे पुरुषांनी स्त्रियांना मुलीच्या आई वडिलांना हुंड्या देण्याची प्रथा आहे, कारण की त्या कम्युनिटीमध्ये ह्या स्त्रिया कलाकेंद्रावर नाचतात आणि त्या ह्या कुटुंबाच्या कर्त्या असतात. म्हणजे इतर समाजामध्ये आपण जेव्हा बघतो की पुरुष आपण कुटुंबाचा प्रमुख बघतो, इथं स्त्री बघितली जाते कारण की ती कमवतीये आणि तिने इतर सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याचं गरज आहे. मग आम्ही कमवणारी वस्तू तुम्हाला देतोय, एक स्त्री आम्ही तुम्हाला देतो म्हणल्यानंतर त्याच्या मोबदल्यात आई वडिलांना त्यांनी अगदी 5 ते 10 लाखापर्यंतच्या हुंड्याची प्रथा आज महाराष्ट्रामध्ये चालते. तर अशा पद्धतीच्या ज्या ज्या प्रथा आहेत की ज्या स्त्रियांच्या हक्कांना अधिकारावर हनन आणतात, तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दिलं जात नाही, तर अशा सगळ्या ज्या शोषणाची जी काही एक ही आहे साखळी आहे ती कशी त्याला आपण तोडता येईल आणि पुढे आपल्याला ह्या स्त्रियांच्या सगळ्या मुद्द्यांना त्यांच्या हक्क अधिकाराच्या संदर्भामध्ये कसं पुढे ह्या सगळ्या मुद्द्यांना रेटता येईल ह्या संदर्भामध्ये सध्याला आमचं काम आहे. आणि वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आम्ही आता सध्याला लढा उभा करतो. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कोमरेची परीक्षा तर हा आहेच, कारण की जात पंचायतीतल्या विशेष कंजारभाट समाजातल्या जात पंचायतींच्या पंचांचा संबंध आहे की स्त्रिया आजच्या विज्ञान युगातल्या 21व्या शतकातल्या ज्या मुली आहेत त्या सिगरेट ओढतात, दारू पितात, त्यांचे ते वेगळ्या म्हणजे प्रेमाचं खूप सारं आता हे दिसतंय की आंतरजातीय विवाह करतात, तर ही जी बंधनं आहेत ही जर आम्ही त्यांच्यावर टाकली नाही तर मुली सैराबैरा सुटतील, खरं तर ही नियम त्यांच्यावर लादण्याची गरज आहे ह्या मानसिकतेतनं. आणि ही सगळी पुरुष
पुरुषी मानसिकता ह्यांच्यामध्ये दिसून येते की स्त्रियांना कुठेतरी नियंत्रित त्यांच्या शरीराला कंट्रोल करायचं, त्यांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, तेव्हा ती आपल्या जातीची इज्जत आणि इब्रती घालवणार नाही. तर ह्या सगळ्या मानसिकतेतनं त्या स्त्रीवर नियंत्रण ठेवणं आणि विशेष लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणं, कारण की तिच्या पोटी जन्माला येणारं अपत्य हे त्याच रक्तातलं आणि त्याच जातीतलं असलं पाहिजे, ही एक ती मानसिकता आहे मला वाटतं. तर त्यामुळे ही कोमारीची परीक्षा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे, आजही त्याला खूप समर्थन इथल्या कंधारवाड समाजातल्या सगळे लोक देत आहेत आणि ह्या संदर्भामध्ये ते एक वेगळ्या पद्धतीने लढा उभा करतायत की नाही आम्हाला कोमारीची परीक्षा हवीच आहे. परंतु मला असं वाटतं की जे काय आता युवक ह्या संदर्भामध्ये पुढे येत आहेत, ज्या काही महिला संदर्भातल्या पुढे येत आहेत, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ही स्त्री पुरुष असमानतेच्या ह्याच्यातली गोष्ट आहे आणि स्त्रियांवर अन्याय करणारी गोष्ट आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं बंधनं तिच्यावर लागता कामा नये, तिला सुद्धा स्वातंत्र्य आहे, ती सुद्धा निर्णय घेऊ शकते. तर त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही कोमारीच्या परीक्षे संदर्भामध्ये एक लढा उभा करत आहोत, काम करत आहोत. मला असं वाटतं वैशाली तू हे सगळं करतेय कारण की ना तू ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तू ह्या गोष्टींमधून तू गेलीये, तुझं ग्रॅज्युएशन होणं पोस्ट ग्रॅज्युएशन होणं हे पण काही इतकं सोपं नव्हतं. तू पण ज्या समाजात आली आहे तिकडे मुलींना फार न्याय दिला जातो किंवा मुलींचा फार विचार केला जातो असं नाही, करेक्ट? बरोबर. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे माझ्याच जर कुटुंबातली जर गोष्ट घेतली तर प्रामुख्याने समस्तच आपण कुटुंबांमध्ये बघतो की स्त्री म्हणजे मुलगा आणि मुलगी जर असेल कुटुंबामध्ये तर प्राधान्य हे मुलाला, अगदी शिक्षणापासून तर अगदी खाण्यापिण्यापासून तर अगदी सगळ्याच गोष्टींमध्ये आपण बघतो आणि संस्कारही त्या पद्धतीनेच खरं तर केले जातात. म्हणजे मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या हातात डॉल देणं आणि मुलगा जन्माला आल्यानंतर त्याच्या हातामध्ये बॅट देणं, म्हणजे मुलींनी हे घरामध्येच राहणं किंवा त्या पद्धतीचे जे संस्कार केले जातात की तिला भविष्यामध्ये दुसऱ्याच्या घरी जाणं आहे आणि तिने त्या पद्धतीनेच खरं तर आईच्या भूमिकेमध्ये तिने काम करणं गरजेचं आहे. तर माझं म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये मी शिक्षण मला घेण्याची म्हणजे हे होती की नाही मी शिकले पाहिजे, कारण की माझ्या घरामध्ये कुणी शिकलेलं नव्हतं आणि माझे वडील अजिबात शिकलेले नाहीत. आई माझी ही सफाई कर्मचारी म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम आले आणि तिची खूप स्ट्रॉंगली एक हे होती इच्छाशक्ती की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, की ज्या पद्धतीने मी आज जे फोर्थ क्लासमध्ये काम करते तर ते माझ्या मुलांनी नाही केलं पाहिजे, त्यांनी अधिकारी झालं पाहिजे. ती हे सातत्याने डोळ्यामध्ये म्हणजे तिच्या एक इच्छाशक्ती असल्यामुळे ती सातत्याने खूप मोटिवेट करत राहिली मला आणि मग तिच्यामुळे खरं तर मी आज मला वाटतं की शिक्षण घेऊ शकले आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग खरं तर मी माझ्या समाजासाठी करते. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि काम करताना एक कुठली विचारधारा घेऊन तुम्ही काम करता हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्हाला खूप एक अभिमान आहे की आम्ही जे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्याच्यामध्ये शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले असतील, माता रमाई असतील, ह्या सगळ्या विचारांना घेऊन आम्ही त्यांचा वारस खरं तर चालवण्याचा एक प्रयत्न करतोय आणि ह्या समाजाच्या भटकेमुक्त समाजाला एक विकासाच्या प्रवाहात आणि त्यांच्या हक्क अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातनं एक मोलाचं काम सुरू आहे. वैशाली थँक्यू सो मच, तू इतकं सगळं शेअर केलंयस पण माझ्या मनात ना अजूनही ती मुलगी आणि तिच्या सगळ्या अनेक मुलींबद्दलचा काही प्रश्न निर्माण होतात. म्हणजे जरी ती तिच्या आता त्या नवऱ्याकडे गेली असेल तरी सुद्धा तिला आयुष्यभराचा एक टॉर्चर जो आहे तो सहन करावा लागणार आहे. कदाचित तो तिला सवयीचा होऊ शकतो तो टॉर्चर, किंवा तिचं आयुष्य जे आहे त्याच्यामुळे अर्थातच अजून जास्त डिस्टर्ब होऊ शकतं. सो मला सांग की तिच्यासारख्या मुलींसाठी अजून काय, म्हणजे तिला कसं याच्यातनं बाहेर काढता येईल किंवा या गोष्टीवरती काय करता येईल असं तुझं चाललंय? एकंदरीतच म्हणजे ह्या खूपच मोठा आणि गंभीर खरं तर प्रश्न आपल्याला समोर दिसून येतोय की जसा बालविवाह होतोय पण लग्न झाल्यानंतर त्या मुलीला त्या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढणं आणि काढल्यानंतर पण आपल्याकडे जी व्यवस्था आहे म्हणजे जरी आपण केस फाईल जरी समजा केली तर मग पुन्हा तिला सेपरेट ठेवणं असेल किंवा तिचं वयाचं वय पूर्ण होतोपर्यंत त्या मुलीचं संरक्षण कोण करेल, तिला कोण सांभाळेल आणि मुलींची एक मानसिकता खरं तर तयार केलेली असते की एकदा नवऱ्या घरी गेली की तू तिकडचीच, आम्ही बाकी तुझं काय बघणार नाही, ह्या मानसिकतेत मुली असतात. त्यामुळे मुलींना असं वाटतं की नाही आता आई वडिलांनी आपलं लग्न करून दिलं आपल्याला इथेच राहायचंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये असलं तरी. त्यामुळे एकंदरीतच जेव्हा कोमारीची परीक्षा होत असेल बालविवाहाचे हे होत असतील तर मला असं वाटतं की समस्त स्त्रिया मुलींना खूप साऱ्या आणि अडी अडचणींना सामोरं जावं लागतं आणि एक त्यांची मानसिकता बनलेली आहे की आपल्याला आता इथेच राहावं लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये, कितीही मारहाण दिला कितीही संशयावरनं बोललं तरी आपल्याला इथेच जगावं लागणार आहे. हा एक कॉमन खरं तर मानसिकता मुलींची दिसून येते. त्यामुळे अशा मुलींनी खरं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रथेच्या विरोधात उभं राहणं आणि जोपर्यंत आपण ह्या प्रथेच्या विरोधात उभं राहत नाही तोपर्यंत ह्या प्रथा चालत राहणार आहे आणि एका पद्धतीने खरं तर इथल्या
समाज म्हणजे कंधारबाट समाजामध्येच आपण बघतो की आता स्त्रिया बोलायला लागल्यात की नाही आम्हाला ही प्रथा हवीये. का हवीये तर ह्याच्या मागे काय लॉजिकल कारण नाहीये, पण अनेक वर्षापासून आमच्या पिढीन पिढी ही प्रथा चालत आलेली आहे, त्यामुळे आता आम्हाला ही करावी स्वीकारलेला आहे. पण त्याच्या मागचे कारण ते समजून घेत नाहीत की त्यांनी स्वीकारले, याच्या मागे समाजाचा एक असणारा दबाव पण असू शकतो म्हणून त्या म्हणत असतील. हो, कुटुंबाचा दबाव असतो, पुरुषांचा खूप मोठा दबाव असतो, आणि प्रामुख्याने आपण बघतो की जात पंचायत जेव्हा निर्णय घेते त्यामुळे त्या जात पंचायतीमध्ये स्त्रियांचं खरं तर काही काडी मोलाचं स्थान नाहीये. ह्या जात पंचायतीमध्ये ते निर्णय देऊ शकत नाहीत, घेऊ शकत नाहीत, स्वतःचं मतं मांडू शकत नाहीत. त्यामुळे जात पंचायतीमध्ये हे पंच सगळे पुरुष असतात, त्यामुळे त्यांनी जर एखादा निर्णय घेतला की नाही कुमारीची परीक्षा झालीच पाहिजे तर ते समस्त कुटुंब मग त्या स्त्री पुरुष हे सगळे त्याला मान्यता देतात आणि त्या पद्धतीनेच वागतात. त्याच्या विरोधात कुणी बोलायला तयार होत नाही, कारण की जर त्याच्या विरोधात बोललं तर आपल्याला कुटुंबामध्ये बहिष्कार आपल्यावर टाकला जाईल, आपल्या कुठल्याही सुखादुःखामध्ये कुठलेही लोक येणार नाहीत. अशा पद्धतीच्या आज अनेक घटना घडलेल्या आहेत की जर जात पंचायतीच्या विरोधात बोललं तर आपल्याला बहिष्कार टाकला जाईल, आपल्याला कुठल्याही सुखादुःखात समाजापासून आपण दूर पडू आपल्याला. वैशाली, थँक्यू सो मच, तू माझ्या स्टुडिओमध्ये आलीस आणि तुझा आणि तुझ्या निर्माण संस्थेसोबत तुझ्या जे जे जोडले गेले त्यांचा हा लढा जो आहे तो अर्थातच चालू राहणार आहे. तुला जेव्हाही कधी रेडिओ सिटीची मदत लागेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण की आमच्या रगरगमय पुणे सिटी आहे. तर माझ्या पुणे शहरातल्या माझ्या मैत्रिणींना जर या गोष्टीतनं जावं लागत असेल आणि त्या आयुष्यभरासाठी ह्या गोष्टी सफर करणार असेल तर नक्की मला त्यांना मदत करायला आवडेल. सो तू कधी पण हक्काने इथे येऊ शकतेस, यावरती आमची मदत तुला नक्की होईल. थँक्यू. तुला एखादं वाक्य पुणेकरांना काही निरोप द्यायचा आहे की कोमरेच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने जिथे कुठे असं आपल्याला आढळेल तिथे आपण खरं तर त्या मुलींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आलं पाहिजे आणि स्त्री पुरुष समानतेचे मूल्य खरं आपण जोपासणं आणि पुरुषी मानसिकता बदलण्याची खरं तर आज काळाची गरज आहे. त्यामुळे स्त्रीला एक वस्तू न बघता ती एक मानव आहे, माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. तेवढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं तर ह्या ज्या काही महाराष्ट्रातली ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याला छेद देण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.